नमस्ते मी योगेश कुटे लेट्सअप खबर बात या कार्यक्रमामध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत भाजपनं महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीसाठी पहिल्या नव्याण्णव उमेदवारांची यादी जाहीर केलेली आहे ही यादी जाहीर केल्यानंतर पक्षाचे नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुन्हा एकदा चर्चेत आलेले आहेत महाराष्ट्रातील भाजपचा चेहरा महाराष्ट्रातील भाजपच्या सर्व कारभाराचे सूत्रधार म्हणून फडणवीस यांचीच ओळख आहे ही यादी झाल्यानंतर आणि यादी जाहीर होण्यापूर्वी अशा गेल्या अठ्ठेचाळीस तासात फडणवीस यांनी अनेक छोट्या मोठ्या राजकीय शस्त्रक्रिया केल्या आणि या शस्त्रक्रिया कितपत यशस्वी होणार त्याच्यावरतीच महायुतीच्या विजयाचं गणित ठरणार आहे इतक्या या शस्त्रक्रिया महत्त्वाच्या आहेत कारण त्याला तसंच म कारणही महत्त्वाचं आहे अतिशय कमी मतांच्या बहुमतावरती किंवा अधिक्यावरती अनेक जागांचं भवितव्य निश्चित होणार आहे त्यामुळे नाराजांची समजूत योग्य उमेदवार देणे योग्य उमेदवार नसेल तर तो बदलणे आणि अशा अनेक बाबी फडणवीस यांनी यांनी गेल्या अठ्ठेचाळीस तासात पार पाडलेल्या आहेत याशिवाय एकूण महायुतीचं धोरण काय असू शकेल कोणाला पाठिंबा द्यायचा कोणाला सोबत घ्यायचं कोणाला सोडायचं यासाठी देखील अनेक घडामोडी गेल्या अठ्ठेचाळीस तासात झालेल्या आहेत त्यांचा जो सागर हा जो बंगला आहे त्यांचं जे शासकीय निवासस्थान आहे हा बंगला तर आजच्या दिवसासाठी सगळ्या साथ घडामोडींचं केंद्र बन बनलेला होता अनेक दिग्गजांची वर्दी या बंगल्या बाहेर लागलेली होती आणि याच या, या बंगल्यामध्ये बसूनच फडणवीस यांनी बहुतेक शस्त्रक्रिया केलेल्या आहेत तर नक्की काय घडलं होतं गेल्या अठ्ठेळीस तासात आणि महायुतीसाठी हे अठ्ठेळीस तास कसे महत्त्वाचे होते हे आपण या निमित्तानं पाहूया रविवारी ही यादी जाहीर झाली त्याच्या आधी शनिवारी रात्री उशिरा देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांची महत्त्वाची मिटिंग मुंबईमधल्या एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये पार पडली या मिटिंगमध्ये राज ठाकरे यांच्या मनसेला सोबत घेण्याचा धोरणात्मक निर्णय या निमित्तानं घेण्यात आलेला आहे ही सगळ्यात महत्त्वाची बाब मला वाटतं महायुतीसाठी आवश्यक आहे कारण मुंबई असेल पुण्यातले काही मतदारसंघ असतील त्या ठिकाणी मनसेने जर स्वतंत्र उमेदवार उभे केले तर भाजपच्याच उमेदवारांची किंवा महायुतीच्याच उमेदवारांची मते मनसेचे उमेदवार घेऊ शकतात त्यामुळं भाजपला आणि विशेषतः शिंदे गटाला याचा मोठा धोका होता एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यातच मनसे आपले उमेदवार उभे करणार अशी चर्चा होती त्या दृष्टीनं अविनाश जाधव असतील किंवा इतर जे ठाण्यामधले त्यांचे नेते असतील त्या सर्वांना उमेदवारी अर्ज भरण्याच्या सूचना राज ठाकरे यांच्याकडनं देण्यात आलेल्या होत्या मात्र आता गेल्या अठ्ठावीस तासामध्येच हे सगळं वारं पुन्हा फिरलेलं दिसत आहे माहीम असते असेल किंवा भायकळा असेल किंवा त्यांच्यासाठी शिवडी असेल अशा ज्या महत्त्वाच्या राज ठाकरेंच्यासाठी यांच्यासाठी ज्या जागा आहेत त्या चार पाच जागांवरती माहिती त्यांना पाठिंबा मा देणार असल्याचं स्पष्ट झालेलं आहे याचा अर्थ मनसे इतर ठिकाणी उमेदवार उभे करणार की नाही ही, ही बाब अजून गुलदस्त्यामध्ये आहे जर राज ठाकरेंनी महा यांना महायुतीचा जर पाठिंबा मा मान्य असेल तर मला वाटतं देवेंद्र फडणवीस यांचं हे ऑपरेशन अतिशय यशस्वी झालं असं म्हणता येऊ शकेल सगळ्यात दुसरं त्यांचं जे ऑपरेशन होतं ते म्हणजे महाराष्ट्रातल्या नव्याण्णव जी नावं त्यांनी ठरवलेली आहेत या नव्याण्णव नावांना सर्व पक्षश्रेष्ठींचं एकमत घडून आणणं त्यांची मान्यता मिळवणं कोर कमिटीची मान्यता मिळ मिळवणं अशा सगळ्या बाबी त्यांनी करून घेतलेल्या आहेत आशिष शेलार यांचे जे बंधू आहेत विनोद शेलार यांना देखील तिकीट मिळालं आणि फडणवीस यांनी त्यांना ते मिळवून दिलं हे देखील मला वाटतं मोठी राजकीय शस्त्रक्रिया आहे पण आशिष शेलार यांचं पक्षामधलं वजन वाढलेलं आहे हे देखील या निमित्तानं स्पष्ट झालेलं आहे तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे पक्षाच्या सर्व यंत्रणांची जरी जबाबदारी असली तरी त्यांना त्यांच्यासाठीचा त्यांचा जो मतदारसंघ आहे तो मतदारसंघ पुन्हा बहाल करण्यात आलेला आहे त्या ठिकाणी भाजपचे विद्यमान आमदार टेकचंद सावरकर यांचं तिकीट कापून बावनकुळे यांना पुन्हा बावन विधानसभेवरती संधी देण्यात आलेली आहे याचा एक अर्थ महत्त्वाचा आहे की भाजप जे ओबीसी कार्ड खेळतं आहे त्या ओबीसी कार्डमध्ये बावनकुळे हे महत्त्वाच्या मोर आहेत महत्त्वाचा चेहरा आहेत त्यामुळं पंकजा मुंडे बावनकुळे धनंजय मुंडे पडळकर अशी जी सगळी मंडळी आहेत या मंडळींचं महत्त्व या निवडणुकात भलतंच वाढलेलं आहे आणि त्यानुसार बावनकुळे हे आता आपल्या विधानसभा मतदारसंघात निवडणुकीच्या प्रचाराला लागू शकतील पाचवं जे सगळ्यात महत्त्वाचं जे आहे जे पुण्यातले जे जे इच्छुक होते आणि जे ज्या ठिकाणी भाजपचे विद्यमान आमदार होते त्या आमदारांना पहिल्या यादी स्थान मिळालेलं नाही आहे त्यातले खडकवासल्याचे आमदार भीमराव तापकीर आणि पुणे कॅन्टोन्मेंटचे आमदार सुनील कांबळे हे देखील आज सागर बंगल्यावर गेलेले होते त्यांची समजूत फडणवीस यांनी कशी काढली हे आपल्याला पुढच्या काही तासांमध्ये कळू शकेल दोन गोष्टी बोलल्या जात आहेत भीमराव तापकीर आणि या सुनील कांबळे या दोघांचे तिकीट कापलं जाण्याची शक्यता आहे आणि त्या ठिकाणी नवीन चेहरे भाजप देण्याच्या प्रयत्नामध्ये आहे सगळ्यात मोठी जी घडामोड घडली ती मुंबईमध्ये घडलेली आहे मुंबईमधल्या अनेक जागांवरती पक्षानं दिग्गजांना उमेदवारी नाकारण्याची तयारी सुरू केलेली आहे आणि असेच दिग्गज आज फडणवीस यांना सागर बंगल्यावरती येऊन भेटले त्याच्यामध्ये वर्सवयाच्या आमदार होत्या भारती लवेकर सुनील राणे पराग शहा माजी मंत्री प्रकाश मेहता अशी अनेक मंडळी आता आपल्याला उ विधानसभेची उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्नाला लागलेले ला आहेत आणि त्यामुळेच फडणवीस यांनी देखील मुंबईवरती आज गेल्या दहा बारा तासांमध्ये फार मोठं लक्ष केंद्रित केलं आणि त्यांनी या इच्छुकांची किंवा ज्यांना तिकीट नाकारलेलं आहे त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला श्रीगोंद्यामधले जे विद्यमान आमदार होते बाबनराव पाचपुते यांचं तिकीट कापून तिथे त्या ते ठिकाणी त्यांच्या पत्नी प्रतिभा पाचपुते यांना तिकीट देण्यात आलेलं होतं मात्र हे दोघे पती पत्नी आज फडणवीसांना भेटले आणि त्यांनी आपला मुलगा विक्रम पाचपुते याला तिकीट द्यावं अशी विनंती त्यांनी केलेली आहे बघूया फडणवीस ही या पाचपुते दाम्पत्याची विनंती मान्य करणार का की पुन्हा प्रतिभा पाचपुते याच भाजपच्या उमेदवार ठरतील हे देखील आपल्याला पुढच्या काही तासांमध्ये कळू शकेल याशिवाय आणखी एक महत्त्वाची गोष्ट फडणवीस यांनी केली ती म्हणजे ते काल नागपूरमध्ये होते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची त्यांनी भेट घेतली गडकरी यांनी महाराष्ट्राच्या प्रचारामध्ये यावं प्रचारामध्ये महत्त्वाची भूमिका बजवावी विदर्भामध्ये गडकरी यांना मानणारा मोठा वर्ग आहे आणि त्यामुळं गडकरी जर जितके सक्रिय या प्रचारामध्ये राहतील तितका फायदा भाजपाला होऊ शकेल आणि ही यादी जाहीर होण्यापूर्वीच फडणवीस हे गडकरी यांच्या घरी गेलेले होते तिथे त्या दोघांची भेट झालेली होती आणि फडणवीस यांनी देखील आपल्याला पक्षानं सहाव्यांदा उमेदवारी दिलेली आहे त्याच्या आधी गडकरी यांचे आशीर्वाद या भेटीमध्ये नक्कीच घेतले असतील त्यामुळे या दोघांमधलं मनोमेलन देखील भाजपसाठी अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे अर्थात या भेटीमागे एक वाद देखील कारणीभूत होता तो म्हणजे मल्लिकार्जुन रेड्डी जे, जे रामटेकचे भाजपचे माजी आमदार होते त्यांनी अशी टीका केलेली होती की मी गडकरींचा माणूस असल्यामुळं माझं तिकीट हे गडकरी आणि बावनकुळे यांनी कापलेला आहे हा जो मतदारसंघ आहे शिवसेनेकडे जाण्याची चिन्हे आहेत आणि त्या ठिकाणी आशिष जयस्वाल जे गेल्या वेळेस अपक्ष आमदार म्हणून निवडून आलेले होते त्यांना तिकीट मिळण्याची शक्यता आहे आणि त्याच्यावरून भलताच वाद झालेला होता आणि फडणवीस आणि बावनकुळे यांचं नाव घेऊन भाजपच्या माजी आमदारांनी टीका केलेली होती आणि गडकरींच्या गटातला मी माणूस असल्यामुळं हे दोघे माझं तिकीट कापत आहेत अशी एक सनसनाठाई आरोपच रेड्डी यांनी केला होता त्यामुळे या देखील मला वाटतं या दोन नेत्यांमध्ये चर्चा झाली असण्याची शक्यता आहे आधी म्हटलं त्या पद्धतीनं फडणवीस यांनी गेल्या अठरा तासामध्ये बऱ्याच काही राजकीय शस्त्रक्रिया केलेल्या आहेत त्यातल्या या आपल्याला काही उमगलेल्या काही कळालेल्या अशा या शस्त्रक्रिया होत्या त्यामुळं महायुतीचं यश आणि भाजपचं जे काही यश आहे या सगळ्या घडामोडींच्या सगळ्या जे त्याच्यातनं जे बाहेर बाहेर काही जे निर्णय येतील त्याच्यावरती बऱ्यापैकी अवलंबून राहणार आहे या विधी यादीविषयी अनेकांना आक्षेप आहेत ते आक्षेप देखील दूर करण्याचं काम फडणवीस यांनी केलेलं आहे अनेकांचं म्हणणं असं होतं की हरियाणा पॅटर्न राबवणार गुजरात पॅटर्न राबवणार पण तसंच काही प्रत्यक्षात झालेलं नाही आहे भाजपनं जवळपास सर्वच आमदारांना रिपीट केल्याचं दिसून येत आहे अगदी बबनराव पाचपुते असतील त्यांच्याऐवजी त्यांच्या पत्नीला दिलं कल्याणचे आमदार म गणपत गायकवाड जे तुरुंगामध्ये आहे ते तिथे त्यांच्याऐवजी त्यांच्या पत्नीला उमेदवारी दिली त्यामुळं टेकचंद सावरकर यांची उमेदवारी कड झाली तिथे बावनकुळे यांना दिली त्यामुळं भाजपचे जे काही एकशे पाच आमदार होते त्यातल्या बहुतांश जणांना भाजप पुन्हा रिपीट करणार आहे आणखी अगदी हाताच्या बोटावरतीच आमदारांचं तिकीट नाकारलं जाण्याची शक्यता आहे त्याच्यामध्ये आधी त्या म्हटलं त्याप्रमाणे सुनील कांबळे भीमराव तापकीर आणि मुंबईमध्ये चार पाच आमदार यांचा समावेश असू शकतो त्यामुळं गेले पुढच्या ते वीस तारखेला मतदान होणार आहे पण मतदानापूर्वी या सगळ्या ज्या घडामोडी ज्या पडद्यामागे घडलेल्या आहेत त्या देखील महत्त्वाच्या होत्या आणि लेट्सअपच्या वाचकांना देखील त्या कळवणं आवश्यक होतं तुम्हाला काय वाटतं फडणवीस या निवडणुकीमध्ये पुन्हा महत्त्वाची भूमिका बजावू शकतील का, का। आणि ही जी नव्यानंतरांची यादी भाजपने जाहीर केलेली आहे ही यादी भाजपला विजयापर्यंत सत्तेपर्यंत नेईल का तुम्हाला काय वाटतं यावरून आम्हाला सांगा आणि पाहत राहा लेट्सअप मराठी